मुलांनो, मागील तासाला आपण इयत्ता 7वीमध्ये हसत गात शिकूया मराठी या विषयाच्या माध्यमातून चतुर्थीचा चंद्र या पाठाची माहिती घेतली. यामध्ये आपण पाहिलं अकबर बादशाह आणि इराणचा बादशाह. या बादशाहने ज्यावेळी बिरबलाची परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये बिरबलाने आपली अतिशय समयसूचकतेने सुटका करून घेतली. जसे अकबर बादशाह ची कीर्ती सर्व देशात आणि देशाबाहेर पसरली होती आणि त्यांच्या दरबारी नवरत्न होते, त्यापैकी बिरबल हे एक रत्न. आणि या रत्नाला इराणच्या राजाने एकदा अकबराला पत्र लिहिले आणि त्यात त्याने अकबराला विनंती केली की बिरबलाला 15 दिवसासाठी इराणला पाठवून द्यावे. त्याप्रमाणे अकबर राजाने बिरबलाला इराणला पाठवले. तेथे गेल्यानंतर एके दिवशी राजाने बिरबलला म्हणाला, तुम्ही देश विदेशात जाऊन आलात, अनेक राजांच्या गाठी भेटी तुम्ही घेतल्या आहेत. माझ्यासारखा हुशार, दयाळू आणि न्यायप्रिय राजा तुम्हाला दुसरा कुठला आढळला आहे का? त्यावर बिरबलाने स्मित मंद हास्य करून उत्तर दिले, हे राजन, पौर्णिमेच्या पूर्णचंद्राप्रमाणे आपण परिपूर्ण आहात. आपली तुलना कुठल्याच राजाशी होऊ शकत नाही. बिरबलाच्या या उत्तराने इराणचा राजा अतिशय खुश झाला, प्रसन्न झाला. त्याने बिरबलाला स्वतःच्या गळ्यातील बहुमूल्य मोत्याचा हार काढून दिला. त्याचबरोबर इराणच्या राजाने बिरबलाला प्रश्न केला, तुमचं अकबराविषयी काय मत आहे? त्यावर बिरबल म्हणाला, राजा, अकबर हा चतुर्थीचा चंद्र आहे. बिरबलाने तात्काळ उत्तर दिले. हे उत्तर ऐकून इराणच्या राजाला अत्यानंद झाला. बिरबलाने इराणच्या राजाला पूर्णचंद्र म्हटले आणि अकबर राजाला चतुर्थीचा चंद्र म्हटले. म्हणजे इराणचा राजा श्रेष्ठ ठरला हे संभाषण इतर दरबारी लोकांनी ऐकले. याचं चित्र या ठिकाणी पान नंबर 17 दिलेलं आहे. पुढे ही बातमी लगेच इराणच्या राजाच्या दरबारी असलेल्या लोकांनी अकबर राजाला पत्राने कळवली. थोड्या काळाने बिरबल दिल्लीला परतला. तो दरबारात गेला तेव्हा अकबर राजा बिरबलावर रागावलेला होता. अकबर त्याच्यावर रागावून म्हणाला, तू माझी तुलना चतुर्थीच्या चंद्राबरोबर केलीस आणि इराणच्या राजाची तुलना पूर्णचंद्राबरोबर केलीस, हा माझा अपमान आहे. राजाचे रागावणे बिरबलाच्या लक्षात आले आणि बिरबलाने अकबराला अतिशय नम्र स्वरात बोलण्यास सुरुवात केली. पूर्णचंद्र मोठा आणि सुंदर दिसतो, पण दुसऱ्या रात्रीपासून तो हळूहळू कमी होऊ लागतो. तशी इराणच्या राजाची कीर्ती, यश, पराक्रम कमी होऊ लागेल, पण चतुर्थीचा चंद्र मात्र प्रत्येक रात्री वाढत जाऊन पूर्णत्वाला जातो. तशी आपली कीर्ती, यश, पराक्रम वाढतच जाईल, सर्वदूर पसरेल. अशा प्रकारे इराणच्या राजाहून आपण श्रेष्ठ आहात हे उत्तर ऐकून अकबर राजा समाधान पावला. पुन्हा एकदा त्याने बिरबलाच्या चातुर्याची प्रशंसा केली. थोडक्यात, बिरबल अतिशय हुशार, चतुर, बुद्धिमान आणि हजरजबाबी होता, हे आपल्या चतुर्थीचा चंद्र या गोष्टीमधून लक्षात येते. शब्दार्थ, कीर्ती, फेम, राजाची कीर्ती सर्वदूर पसरणे, असामान्य असं कार्य इतरांपेक्षा वेगळे, प्रशंसा, स्तुती, विनंती, रिक्वेस्ट, विनंती करणे, अर्जव करणे, चातुर्य, हुशारी, जसा बिरबल होता, हजरजबाबी, प्रश्नाचं उत्तर तात्काळ देणे, हजरजबाबीपणे देणे, छाप म्हणजे इम्प्रेशन पाडणे, जसं आपण खेळाच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून इतरांवर छाप पाडतो. दर्जा, कोणत्याही कामाचा दर्जा,
आणि आपल्या कामाचा दर्जा नेहमी चांगलाच असला पाहिजे. संगत, इतरांशी दोस्ती करणं, संगत करणं, जसं शाळेमध्ये आपण आपल्या मित्रांची संगत करतो. मत्सर, द्वेष, जसं या ठिकाणी इराणच्या दरबारातील लोक बिरबलाचा मत्सर करत होते. द्वेष म्हणजे ज्वेलसी. दयाळू, दयाळू म्हणजे नेहमी आपण इतरांवर दया दाखवणे, दयाळूपणा करणे, दया करणे, माया करणे. न्यायप्रिय, राजाच्या दरबारी बिरबल न्याय करत होता, न्यायप्रिय, बाजू आपली मांडून सांगायचा. पूर्णचंद्र, पौर्णिमेचा चंद्र. फुल मून, बहुमूल्य, किमती. जसं या ठिकाणी या गोष्टीमध्ये बहुमूल्य किमतीचा हार म्हणजे मोत्याचा हार. चतुर्थीचा चंद्र, चतुर्थीला जसं चंद्राच्या कला या ठिकाणी दाखवली बाबा पान नंबर 21 वर. मत, ओपिनियन, बिरबलचे मत अकबराने जाणून घेतले. श्रेष्ठ, इतरांहून श्रेष्ठ, इतर राजाहून श्रेष्ठ. म्हणून तर अकबराला बिरबल म्हणतो, इराणच्या राजाहून आपण श्रेष्ठ आहात. सन्मान, प्रशंसा करणे, स्तुती करणे, प्रशस्तीपत्रक देणे, सन्मान करणे. विनम्र, नम्रपणे. पराक्रम, शौर्य, समाधान, सुख, समाधान. हे जे शब्दार्थ आहेत, हे या शब्दांचा आपण वाक्यामध्ये उपयोग करताना अशा शब्दांचा आपण उपयोग करतो. म्हणून तर आपल्याला विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द लेखन करताना उपयोगी पडतात. याचे अर्थ आपणाला पूर्ण माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पान नंबर 19 वर जाऊयात आपण. स्वाध्यायरूपी प्रश्न दिलेत. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, अकबर बादशाची कीर्ती कोठे पसरली होती? अकबर बादशाची कीर्ती देशात आणि देशाबाहेर पसरली होती. दोन, दरबारातील नवरत्न कोणाला म्हटले आहे? दरबारातील नवरत्न बिरबलाला म्हटले आहे. तीन, बिरबलाने इराणच्या राजाला कोणाची उपमा दिली? बिरबलाने इराणच्या राजाला पूर्णचंद्राची उपमा दिली. इराणच्या राजाने बिरबलाला कोणते बक्षीस दिले? इराणच्या राजाने बिरबलाला आपल्या गळ्यातील बहुमूल्य मोत्याचा हार बक्षीस म्हणून दिला. पाच, चतुर्थीच्या चंद्राची उपमा बिरबलाने कोणाला दिली? राजा अकबराला चतुर्थीच्या चंद्राची उपमा दिली. पुढे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. एक, इराणच्या राजाच्या दरबारातील लोकांच्या मनात बिरबलाविषयी मत्सर का निर्माण झाला? कारण बिरबलाचे चातुर्य आणि हजरजबाबीपणा याची विशेष छाप इराणच्या राजावर पडली आणि त्यामुळे इराणचा राजा जेथे जाईल तेथे बिरबलाला स्वतः बरोबर घेऊन जात असे. बिरबलाची संगत त्याला आवडली. त्याच्याशी बोलण्यात राजाचा भौतिक वेळ वाया जाऊ लागला. हे पाहून इराणच्या राजाच्या दरबारातील लोक बिरबलाविषयी द्वेष, मत्सर त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. दोन, अकबर बादशाह बिरबलावर का रागावला होता? अकबर बादशाह बिरबलावर रागावला कारण बिरबलाने त्याची तुलना, अकबर त्याच्यावर रागावून म्हणाला, तू माझी तुलना चतुर्थीच्या चंद्राबरोबर केलीस आणि इराणच्या राजाची तुलना पूर्णचंद्राबरोबर केलीस. हा माझा अपमान आहे. मला तू कमी दर्जाचे म्हणतोस. यामुळे अकबर बादशाह बिरबलावर रागावला होता. पुढे तीन, अकबराने बिरबलाची प्रशंसा केव्हा केली? अकबराने बिरबलाची प्रशंसा तेव्हा केली ज्यावेळी राजाचे रागावणे बिरबलाच्या लक्षात आले आणि त्याने विनम्र स्वरात बोलण्यास सुरुवात केली. पूर्णचंद्र मोठा आणि सुंदर दिसतो, पण दुसऱ्या रात्रीपासून तो हळूहळू कमी होऊ लागतो आणि चतुर्थीचा चंद्र हळूहळू चतुर्थीपासून कले कलेने वाढत जातो.
पण चतुर्थीचा चंद्र मात्र प्रत्येक रात्री वाढत जाऊन पूर्णत्वाला जातो, तशी आपली कीर्ती यश पराक्रम वाढतच जाईल आणि सर्वदूर पसरेल. अशा प्रकारे आपणच इराणच्या राजाहून श्रेष्ठ आहात हे उत्तर ऐकून राजा अकबर समाधान पावला आणि पुन्हा त्याने आपल्या बिरबलाच्या चातुर्याची प्रशंसा केली. पुढे कोण कोणास म्हणाले ते लिहा. एक, तुमची तुलना कुठल्याच राजाशी होऊ शकत नाही, बिरबल इराणच्या राजाला म्हणाला. दोन, तुमचं अकबराविषयी काय मत आहे. उत्तर, इराणचा राजा बिरबलाला म्हणाला. तीन, हा माझा अपमान आहे. अकबर राजा बिरबलाला म्हणाला. चार, आपणच इराणच्या राजाहून श्रेष्ठ आहात, बिरबल अकबराला म्हणाला. पुढचा प्रश्न, बिरबलाचे गुण वर्णन करणारे शब्द पुढील आकृतीत लिहा. बिरबल बुद्धिमान, हुशार, चतुर, हजरजबाबी. कारण अकबराच्या दरबारामध्ये आणि इराणच्या दरबारामध्ये जाऊन बिरबलाने आपली हुशारी बुद्धिमानी सिद्ध केली होती. म्हणून बिरबलाचे गुणवर्णन करताना आपल्याला बिरबल बुद्धिमान होता, हुशार होता, चतुर होता, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर चतुराईने देत होता आणि तो विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे हजरजबाबीपणे समय सूचकतेने लगेच देत होता. पुढे प्रश्न क्रमांक 5, पुढील शब्दांचे लिंग ओळखा. राजा पुल्लिंग, बातमी स्त्रीलिंग, चंद्र पुल्लिंग, सोने नपुसकलिंग, कीर्ती स्त्रीलिंग. शब्दांचे लिंग ओळखताना ज्या शब्दाचा पुरुष जातीमध्ये समावेश होतो किंवा ज्या शब्दाचा उच्चार आपण पुरुष उच्चार करताना पुरुष जातीचा बोध होतो अशा शब्दांना पुल्लिंग म्हणतात. ज्या शब्दांचा उच्चार करताना स्त्री जातीचा बोध होतो त्यांना स्त्रीलिंग म्हणतात आणि जे शब्द लिहिताना त्याचा उल्लेख करताना पुरुष आणि स्त्री जातीचा उल्लेख होत नाही अशा शब्दांना नपुसकलिंगी शब्द म्हणतात. या ठिकाणी नपुसकलिंगी शब्द आलेत. सोने नपुसकलिंग, ते दार अशा शब्दांना आपण नपुसकलिंगी शब्द म्हणतो. त्यानंतर पान नंबर 21 एक उपक्रम दिला आहे, मुलांनो अकबर आणि बिरबलाच्या आणखी काही गोष्टी मिळवून त्याचे वाचन वर्गात करावे. आता तुम्हाला अकबर बादशाहची एखादी गोष्ट माहीत असेल तर ती गोष्ट तुम्ही काय करायची, लिहायची आणि मला व्हॉट्सॲपवर सेंड करायची आहे. आणि हो, पुढील जे शब्द आहेत त्या शब्दांची लिंग ओळखून तुम्ही लिहून मला सेंड करायचे आहेत. आणि 10 पुल्लिंगी शब्द, 10 स्त्रीलिंगी शब्द यांचे लेखन करून तुम्ही मला व्हॉट्सॲपवर सेंड करायचे आहे. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात आपण.